regalit. Sang na, Amma. Baba na jawa lagla. Jawa lagla? Kuthe? Ata kunta kaam nighala tenna. Rutu? Amma, Rutu bari hai na? Tila kai jhala tenna na? Tu sangat ka nahi es mala? Amma, ka lapavti es maja pasun? इथे येसाना बस माझ्याजवळ तुला माहिती आहे मी लहान होते तेव्हाच माझी आई गेली बाबा माझ्यासाठी आई बाबा सर्व काही होते डोंगरासारखे वाटायचे तेव्हा मला माझे बाबा आणि एक दिवस अचानक ते गेले माझा विश्वासच बसला नाही आधी कारण बाबांशिवाय काही असू शकत हे मी इमॅजिनच केलं नव्हतं मला वाटायचं ते कायम असतील आपल्या बरोबर मी कितीही मोठे झाले तरी माझ्यावर कुठलंही संकट आलं तरीही पण ते गेले झोपेतून उठून पलंगाखाली पाय टाकावा आणि पायाला जमीनच लागू नये तसं झालं माझं मला वाटलं यापुढे मी जगूच शकणार नाही माझ्याच्याने काहीच होणार नाही पण मी जगले त्यापुढे सुखीही झाले अम्मा तू हे सगळं मला का सांगतेस बाबांची पहिली बायको किरण ती जिवंत आहे सना काय सारंगलाही हे आजच कळलं ऋतूकडून खूप मोठं षडयंत्र रचलं होतं तिच्या आजोबाने ते ऋतूनेच उघडकीला आणलं आणि इतक्या वर्षांनी सारंगला पुन्हा त्याची किरण मिळाली म्हणजे बाबा आता त्यांच्याजवळ निघून गेले किरणची मानसिक अवस्था खरंच खूप वाईट आहे तिलाही बहुतेक हेच सांगण्यात आलं होतं की सारंग आता या जगात नाही त्यामुळे आज अचानक सारंगला समोर बघून तिला शॉक बसला असेल ती अनकॉन्शियस आहे हॉस्पिटलमध्ये आहे सारंग आता हॉस्पिटलमध्ये गेले पण अम्मा अगं आता पुढे काय पुढे काय आपल्याला मनाची तयारी केली पाहिजे बाबांशिवाय जगण्याची असं का बोलतेस अम्मा बाबा तुला काही बोलले का ते असं बोलतील का पण मलाच त्याला जास्त त्रास नाही द्यायचा किरण त्याचं पहिलं प्रेम होत आणि सारंगने माझ्याशी प्रेमापोटी लग्न केलं नाही मग का केलं त्याने तुझ्याशी लग्न अरेंज्ड मॅरेज होतं आणि किरणवर त्यांचं प्रेम होतं पण अम्मा त्यांनी तुझ्यावर जीवापाड प्रेम केलंय
हे तर मान्य करतेस ना तू? वीस वर्ष जवळजवळ अर्ध आयुष्य काढलंय तुम्ही एकत्र, आणि मी तर त्यांचीच मुलगी आहे ना. जशी ऋतू त्यांची मुलगी आहे तशी मी सुद्धा आहे. असं अचानक तू मला कसं सांगू शकतेस की आजपासून तुझे बाबा नाही आहेत? बाबांनी स्वतःहून जरी मला सांगितलं तरी माझा विश्वास बसणार नाही. अम्मा तू लपवतेस माझ्यापासून काहीतरी. नाही सोन्या, मला फक्त एवढंच सांगायचं तुला की बाबांना त्रास होईल असंच काहीच घडायला नाही पाहिजे. अगं आणि तुला असं वाटतंय की तू जे बोलतीयस त्याने त्यांना त्रास होणार नाही? मला कळतंय अम्मा, आत्ताची परिस्थिती खूप विचित्र आहे. काल ऋतू ज्या जागेवर होती त्याच जागी आज मी आले. हाऊ स्ट्रेंज. पण माझा माझ्या बाबांवर पूर्ण विश्वास आहे. मी पलंगावरून खाली पाय ठेवले की माझ्या पायाला जमीन लागणार. रोज जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत रोज, ती कधीच सरकणार नाही, हरवणार नाही, कधीच नाही. ब्रेकिंग न्यूज, सानाच्या बाबांना वाचलंय मी. रोज सकाळी उठून पेपर वाचायची खोड आहे ना मला. आधी सगळे कुठे ते सांग. अरे का पेपर आहे ना तोंडावर फेकून मारायचे त्यांच्या. वाचा म्हणावं बघा, फालतू बडबड होते ते काहीतरी. अरे हो जम्पी, हे बघ प्रत्येकाची आपली मतं असतात आणि प्रत्येकाची मनापासून हीच इच्छा होती की सानाचे बाबा निर्दोष सुटावेत आणि झालं तसं. येस, पण त्या गधडीने फोन नाही केला. जाऊ दे, आपणच तिला फोन करू. हा चालेल, पार्टी घ्यायची अप्रतिम संधी चालून आलेली आहे आणि त्यासाठी मी तिला फोन करू शकतो. तरी ए हा, तू हॅलो म्हणू नकोस, आपण दोघे तिला कॉंग्रॅच्युलेट करूया. बोल जम्पी. कॉंग्रॅच्युलेशन्स. अरे किती जोराने ओरडताय, कानाचे पडदे फाटले माझ्या. थँक्स अ लॉट. तुम्हाला कळलं तर. हो, तू न सांगता ही गोष्टी कळतात आम्हाला. आय एम सॉरी, पण अरे ते जाऊ दे ग. तुझं ते दुःख भरे दिन बीते रे भैया ते झालं, आता पटकन तयार हो आणि कॉलेजला ये. अख्खं कॉलेज डोक्यावर घेऊ आपण. जम्पी अरे आज नको. आता काय? अरे इतके दिवस टेन्शनमुळे झोप लागत नव्हती, काल रात्री आनंदामुळे झोप लागली नाही. आज एक दिवस तरी झोपू दे ना. काय नॉनसेन्स आहे ही मुलगी. काय झालं, काय म्हणते? झोप काढायचे म्हणते. तिला म्हणावं नाही, थांब मलाच दे. हॅलो साना, तू जर का इथे आली नाहीस आम्ही तुझ्या घरी येऊ, आणि तू जर का झोपलीस तर तुझ्या स्वप्नात येऊन तुला खूप त्रास देऊ, त्यापेक्षा तूच निमूटपणे तयार. आओ प्लीज. काय झालं साना, स्टील एनी प्रॉब्लेम? नो नो, नॉट अट ऑल. अगं उद्या येते मी कॉलेजला. आय ऑल्सो नीड अ ब्रेक. उद्या आपण खूप धमाल करूया. ओके
सगळ्यांना जाहीर करून टाक, मी उद्या येते कॉलेजला. ओके ओके बॉस, ॲज यू से. बाय बाय. जंपीलाही बाय सांग. सांगते. बाय. ओके बाय. काय झालं? उद्या धमाल उडवायची. वाव. चल आज आपण रंगीत तालीम करूया. ओके. आज माझ्यातर्फे तुला कोल्ड ड्रिंक. नको बरे कटिंग तरी. अरे काय सांगतो हे दंतू, हे कटिंग आहे. अरे नाही, ते थांब, मी घेऊनच येतो. तू थांब इकडे. शमी, तू तू कधी आलीस? मी आले चिंतन, मी आले. तू तर काय रोजच येतेस, तुला करमत कुठे माझ्या आईशिवाय? चिंतन. हो हो, ओरडू नकोस. ओरडतेस कशाला? मला काही प्रॉब्लेम नाही आहे बाई, तू आणि माझी आई. मुद्दाम वागतोयस ना असं? असा म्हणजे कसा मॅडम? हे माझे फोटो का लावलेस तू? माझ्या सगळ्याच आवडत्या मॉडेल्सचे फोटो मी लावलेत, बघ ना. आणि फक्त मॉडेल्सचेच नाही तर आवडत्या स्थळांचे सुद्धा. बघ ते कोपऱ्यात गेट दिसतंय तुला, ते कॉलेजचं गेट आठवते? त्यानंतर आमच्या घराच्या मागचं ते तळ, तळ कसलं म्हणा, डबकंच होतं, पण मला मात्र ते खूप छान तळ वाटायचं. बघ आठवते? सो सांगायचा मुद्दा हा की फक्त तुझेच फोटोज नाही आहेत. मला रडवू नकोस चिंतन. आता मी मी काय केलंय तुला कळत नाहीये. मी काय म्हणते ते? मी एक अनपढ अडाणी माणूस आहे, मला काही कळत नाही. बघ बघ माझ्याकडे. मला गणित सोडवता येत नाहीत, गाईड मध्ये बघून मी उत्तर लिहितो. मी हरले. अरे वा, पहिल्यांदाच कबूल करतेस नाही? स्पष्टच बोलायला हवंय ना. ओके okay.
हे बघ सहा वर्षांपूर्वी मी एक गाढवपणा केला होता, तुला नाही म्हणले, तेव्हा तू ही शपथ घेतलीस की पुन्हा हा विषय काढणार नाही आणि नाही काढलास. मी तुझ्यावर ओरडते, तुझ्यावर हक्क दाखवते. का ते तुला तुला कळलं नाही असं नाही, पण नाही बोललास तू आणि आजही बोलत नाहीस. ठीक आहे, नाही चूक माझीच आहे, आय हॅव टू करेक्ट इट. मी चुकले चिंतन, मी तुझ्याशिवाय. तू माझ्याशिवाय. शमी बघ माझ्याकडे, ऐक माझं, बघ माझ्याकडे. माझ्याकडे सहा वर्षांपूर्वी जे उत्तर द्यायला टाळलंस ते आज दे. शमी, आय वॉन्ट टू मॅरी यू चिंतन. खाली झोपाळ्यावरती माझे तीर्थरूप झुलत असतील ना, त्यांना माझ्या आईला सगळ्यांना सांगूय. चल. नाही नाही नको. अगं नको काय, किती दिवस ते याच दिवसाची वाट पाहत आहेत माहिती आहे का शमी. नाही नको, मला लाज वाटते. अगं त्यांना का लाजतेस तू, तू काही त्यांच्यासाठी नवीन नाही आहेस, दररोज तर येतेस आमच्याकडे. नाही पण तरी नको, मला लाज वाटते. तू सांग त्यांना पण नंतर, मी गेल्यावर. गेलो ए शमी. येस.